इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचं निश्चित तर झालंय, पण ब्रँच कोणती निवडावी अशी ही शंका बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांच्या मनात असते. आणि तीच शंका दूर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ग्रामीण तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य संजय देऊळकर. सर सर नमस्कार. सर नमस्कार. सर मला एक सांगा, वेगवेगळ्या सर आज आपण वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखेबद्दल चर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी मला एक सांगा, BE आणि BTECमध्ये काय फरक आहे? साधारणतः वेगवेगळ्या विद्यापीठांतर्फे BE आणि BTECची डिग्री दिली जाते, परंतु तुलनात्मक जर आपण अभ्यास केला तर BE आणि BTEC या दोन्ही डिग्र्यांमध्ये, BE ला आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणतो आणि BTECला आपण बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो, या दोन्ही डिग्र्यांमध्ये अजिबात फरक नाही. सर्वसाधारण करिक्युलम डिसाईड करताना AICTEने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे कोणताही अभ्यासक्रम डिझाईन करताना साधारणतः 20% अभ्यासक्रम हा बेसिक फंडामेंटल सायन्स असतो. त्यानंतर 15-20% अभ्यासक्रम हा इतर व्यवस्थापकीय कौशल्य, ज्याला आपण मॅनेजमेंट स्किल म्हणतो, सॉफ्ट स्किल, आणि जे काही इंजिनिअरिंग शिकल्यानंतर व्यवहारात ज्ञान लागणार आहे त्या संदर्भातचे स्किल या करिक्युलममध्ये दिलेले असतात. आणि सर्वसाधारणपणे 40% बेसिक इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर 20-25% टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम साधारणतः BTEC आणि BE या दोन्ही डिग्र्यांमध्ये समान असतो. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यापीठ अभ्यासक्रम तयार करताना AICTEने हे ज्या काही गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत याच फॉलो करत असतात, त्यामुळे BE आणि BTECमध्ये भारतात तरी विशेष फरक नाही. फक्त अभ्यासक्रम निवडताना आपण कोणत्या विद्यापीठात ॲडमिशन घेतोय आणि कोणत्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यापीठामध्ये साधारणतः करिक्युलम डिझाईन करताना त्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत का आणि परिपूर्ण अभ्यासक्रम आहे का. फक्त अभ्यासक्रम परिपूर्ण असून चालत नाही तर अभ्यासक्रमाबरोबर इव्हॅल्युएशनची पद्धत कशी आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संस्था या एका नामांकित टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, पण मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की या विद्यापीठामध्ये इव्हॅल्युएशनची पद्धती जर आपण पाहिली तर यामध्ये साधारणतः 100 मार्कापैकी 20 मार्क हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणून इंटरनल दिले जातात. त्यानंतर मिड टर्म एक्झामिनेशन ही सुद्धा कॉलेजमध्ये घेतली जाते आणि याचे मार्कसुद्धा इंटरनल दिले जातात. आणि फक्त 60 मार्काची जी परीक्षा असते ती विद्यापीठामार्फत एक्सटर्नल एक्झाम घेतली जाते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे 40 इंटरनल मार्क आहेत यामध्ये विद्यार्थ्याला साधारणतः 35 किंवा 36 जे मार्क पडले तर विद्यापीठीय परीक्षेत फक्त याला 4-5 मार्क घ्यावे लागतात पास होण्यासाठी. मग अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता खरंच आहे का याचाही सारासार विचार विद्यार्थ्यांनी BTEC किंवा BE ला ॲडमिशन घेताना करावा असं मला वाटतं. त्यानंतर संस्थांचा सुद्धा खूप मोठा रोल असतो. आपले विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट करताना संस्थेने जे काही इनपुट दिलेले असतात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात, मग ती BTECची डिग्री असो वा BE ची डिग्री असो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा संभ्रम अजिबात मनात ठेवणे, जेव्हा मग ती डिग्री BTECची असो वा BE ची असो त्यामध्ये आपल्याला इनपुट किती मिळत आहेत त्यानुसार त्यांनी मला वाटतं की ॲडमिशन घ्यावं. सर मला एक सांगा, इंजिनिअरिंगच्या मुख्य ब्रँचेस किती आहेत आणि त्यामध्ये नोकरीच्या संधी किती आहेत? सर्वसाधारण विचार केला आपण तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या आपण इंजिनिअरिंगच्या मुख्यत्वे बेसिक ब्रँचेस मानतो. पण या व्यतिरिक्त आज जर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आपण सर्वत्र संचार पाहिला तर कम्प्युटर इंजिनिअरिंगला सुद्धा बेसिक ब्रँच म्हणाव्यास हरकत नाही. आणि त्यामुळे या 4 ब्रँचेस ज्या आहेत इंजिनिअरिंगच्या यात प्रचंड प्रमाणात आज मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आपण सकाळी उठल्यापासून जे टूथब्रशने ब्रश करतो तो टूथब्रश करणारा मेकॅनिकल इंजिनियर ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला आपण जो काही लाईट किंवा दिवा बंद करतो त्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बेसिक ब्रँचचे इंजिनियर्स लागत असतात. आणि आज तर तुम्ही पाहिले की संगणकाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला असेल,
झालेला आहे. साधारणतः हॉस्पिटल म्हणा, वेगवेगळ्या सेवाक्षेत्र म्हणा, वेगवेगळी हॉटेल्स म्हणा, यामध्ये सुद्धा संगणकाने इतका शिरकाव केला आहे की त्याच्याशिवाय आपण खरं तर वेगवेगळ्या सेवा देऊ शकत नाही किंवा विचारसुद्धा करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत या चार बेसिक ब्रँचेसला अतिशय जास्त मागणी आहे आणि मला वाटतं की या बेसिक ब्रँचेसमध्ये विद्यार्थ्यांनी जर करिअर केलं तर त्याला मी म्हणतो की पुढच्या येत्या 25 ते 30 वर्षात कुठेही नोकऱ्या ज्या आहेत ते कमी असणार नाहीत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या बेसिक ब्रँचेसमध्ये सुद्धा बेसिक ब्रँचेसचा प्रकर्षाने करिअर करताना विचार करताना दिसून येतात. सर, याच्यामध्ये उपशाखा पण भरपूर आहेत आणि या उपशाखेतून आणखी काही संधी उपलब्ध आहेत का? सर्वसाधारण आपण या चार ब्रँचेसचा विचार केला तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, मेटॉलॉजिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या उपशाखा आहेत आणि या उपशाखांमध्ये सुद्धा अतिशय चांगली संधी आहे. फक्त आपल्याला शाखा जी उपशाखा निवडायची आहे ती उपशाखा निवडताना सारासर त्या उपशाखेमध्ये काय काय शिकवलं जातं आणि त्यानंतर नोकरीच्या संधी कशा आहेत याचा विचार करायला हवा. आज ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून सर्वसाधारण दरवर्षी 15 मिलियन वाहनांचं उत्पादन हे एकट्या भारतामध्ये होतं आणि याची व्याप्ती जर आपल्याला पाहिजे असेल ऑटोमोटिव्ह क्षेत्राची तर सर्वसाधारण आपलं जे ग्रॉस डेव्हलपमेंट प्रॉडक्ट आहे भारताचं त्याच्या 7.5% कॉन्ट्रीब्युशन हे एकट्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचं आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात सध्या तर रोजगार उपलब्ध आहेतच आणि येत्या 10 ते 15 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये बरेचसे चेंजेस होणार आहेत. जे आज आपण इंधन वापरतो या इंधनामध्ये बऱ्याचशा आज जे आपण इंधन वापरतो या इंधना आज जे आपण इंधन वापरतो या इंधनाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह फ्युअल्स आता बाजारात येऊ पाहत आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये मोठे बदल आपल्यास पाहावयास मिळतील. मग ते चेसिस असेल, चेसिस कंपोनंट असतील, स्ट्रक्चर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन असतील, यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मॉडिफिकेशन्स होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं येत्या 10 ते 15 वर्षात प्रचंड प्रमाणात ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या उपशाखाचा आपण विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड पॉवर इन्स्ट्रुमेंटेशन अशा वेगवेगळ्या साधारणतः 8 ते 10 शाखांमध्ये आपल्याला करिअर करता येतं आणि या सर्व शाखांमध्ये जशी बेसिक शाखा आहे त्याप्रमाणे इतर वेगवेगळ्या शाखांमध्ये आज आपण जर पाहिलं तर डिजिटल इंडिया, त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया अशा वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून डिजिटायझेशनचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बेसिक इलेक्ट्रिकल ब्रँच आणि अलाइड ज्या ब्रँचेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन यांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार केला तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर शासनाचा आणि प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भर आहे आणि जर आपण 2000 दशकात जर पाहिलं तर घर बांधणे किंवा कन्स्ट्रक्शन हे साधारणतः 10वी पास झालेली माणसंसुद्धा करत होती पण आता हे सेक्टर इतकं स्पेशलाइज झालं आहे की यामध्ये जर काम करायचं असेल तर इंजिनियरशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आज सर्वसाधारण छोटं घर जरी बांधायचं असेल तर आपलं स्ट्रक्चरल ॲनालिसिस करावं लागतं, सिसिमिक ॲनालिसिस करावं लागतं, त्यानंतर घराचं डिझाईन करायचं असेल तर इंटरनल आपण डेकोरेटर लावून डिझाईन करतो, आर्किटेक्चर थ्रू आपण वेगवेगळे प्लॅन्स तयार करून घेत असतो आणि त्यामुळे हे सेक्टर जे आहे आज ते स्पेशलाइज्ड सेक्टर झाल्यामुळे तंत्रज्ञ या क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात लागणार आहे आणि भावी काळामध्ये या तंत्रज्ञांची मागणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता चौथं जे क्षेत्र आपण म्हणालो की कम्प्युटर इंजिनिअरिंग, यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी,
कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप रोजगाराच्या संधी आहेत. आणि आज जर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणारे जे भारतीय आहेत ते आज जगात नंबर एक म्हणून ओळखले जातात आणि सॉफ्टवेअरचे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट आज भारतामध्ये आहेत. आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षात या वेगवेगळ्या ज्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता या झाल्या मुख्य ब्रँचेसच्या अलाइड ब्रँचेस. या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर खूप साऱ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत ज्याच्यात आपण करिअर करू शकतो. सर, आता आपण ही जी माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना दिली हे ठीक आहे, पण कोणता विषय निवडावा, कोणती शाखा निवडावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो की आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यासाठी ते मागे पुढे पाहत आहेत, विचार करत आहेत. तर आपल्या मते काय निवडायला पाहिजे सर? अगदी छान प्रश्न आहे. मला सर्वसाधारण पालक भेटल्यानंतर पहिला प्रश्न त्यांचा असतो की सर शाखा कोणती निवडावी. माझ्या मते सर्वच शाखांमध्ये तितक्याच नोकरीच्या संधी आहेत, पण आपण त्यामध्ये किती प्रगती करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या शाखांमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीज किंवा इमर्जिंग टेक्नॉलॉजी, आम्ही त्याला सनराईज टेक्नॉलॉजीज म्हणतो, या जेव्हा आपण शिकायला लागतो इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम करताना, त्यावेळेस इंजिनिअरिंग झाल्यानंतर इंडस्ट्रीला लागणारं नॉलेज आपल्याकडे असतं आणि त्यामुळे आपल्याला चांगल्यात चांगल्या नोकरी किंवा चांगल्यात चांगलं पॅकेज आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे मला तर वाटतं विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे याचा विचार करावा. प्रत्येक ब्रँचला तितका स्कोप आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शिक्षण कुठून घेता आणि तुम्हाला इनपुट कशी मिळतात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जर संस्थेमध्ये शिस्त असेल, संस्थेमध्ये प्रत्येक प्रात्यक्षिक करून घेतलं जात असेल, तर निश्चितच तुमचं भविष्य, मग तुम्ही कोणत्याही शाखेत ॲडमिशन घ्या, उज्ज्वलच राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एक सावळ्या रंगाचा मुलगा होता आणि त्याला न्यूनगंड होता की मला माझ्या रंगामुळे मला काही करता येईल का. पण आणि फिरता फिरता त्याला एक फुगेवाला दिसला. फुगेवाल्याला त्या मुलाने प्रश्न विचारला की काका हे सगळे तुमच्याकडे फुगे, वेगवेगळे फुगे आहेत, लाल आहे, निळा आहे, पांढरा आहे, हे सगळे फुगे आकाशात उडत आहेत, जर असा काळा फुगा असेल तर तो आकाशात उडेल का. त्या फुगेवाल्याने त्या मुलाला उत्तर दिलं की बाळा, हा फुगा रंगामुळे नाही तर आतमध्ये भरलेल्या नायट्रोजन वायूमुळे उडत आहे. तसंच आपलं काहीसं आहे. आपली जी काही प्रगती होते ती आपल्यामध्ये किती स्किल्स आहेत त्यामध्ये होत असते, ब्रँचमुळे होत नसते. त्यामुळे माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना आवाहन आहे की ब्रँचमध्ये आपली आवड निश्चितच तपासा, हे महत्त्वाचं आहेच. परंतु जेव्हा आपण प्रवेश घेत असतो, जेव्हा एखाद्या शाखेमध्ये प्रवेश घेऊ, तेव्हा त्या ब्रँचमध्ये आपण किती डिव्होटेडली काम करतो, आपल्याला किती स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, याच्यावर तुमचं करिअर अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळं ब्रँचचा विचार करताना आपली आवड आहेच, पण त्यात आपण किती झोकून देतो त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असेल असं मला वाटतं. अतिशय सुंदर उदाहरणामध्ये सरांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि देऊळगावकर सरांच्या ह्या माहितीमुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. सर, आपण आपला अनमोल वेळ आमच्या ह्या कार्यक्रमासाठी दिला, त्यासाठी आपले धन्यवाद. धन्यवाद.